अंगलत असाल तुम्ही पुरंदरमध्ये म्हणाला कालकटेच्या वेगळ्या दिवस लंडन आणावीत अशी चर्चा केंद्र सरकारच्या त्या खात्याच्या मंत्रालयात चालू आहे. त्यांनी काही लोकांशी चर्चाही केली. त्याच्यातून फायदा व्हायची आम्हाला असं दिसतं की साक्षीवरसुद्धा निर्यातीवर बंधनं येतील आणि जी बंधनं आली तर बाजारभाव खाली येतील. सर, या कांदा प्रश्नावरती केंद्र सरकारने 2410 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं. जवळपास 2 लाखांचं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलेत की तुम्ही ज्यावेळी कृषी मंत्री होतात त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीचा कुठला निर्णय झाला नाही. तो आता ते खरं आहे. मी कृषी मंत्री असताना 40% दुसरी कधी लावली नव्हती. चेक करा दुसरी झाला कसं. तुम्ही 40% दुसरी ती रद्द करा प्रश्न चालला. आणि त्यावेळी माझे मुख्यमंत्री म्हणत आहेत त्याला काही अर्थ नाही. ते अर्धच माहिती दिसते. त्यांनी 40% एक्साईज ड्युटीच्या संबंधीचा खुलासा करावा. तो रद्द होत असेल तर त्यांचं म्हणजे मी मान्य केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार हे भाजपसोबत येतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. काही प्रश्न काही विचार सर. साहेब, रिझर्व्ह बँकेच्या धोरण समितीला उशिरा शहाणपण सुचलंय का? कारण काल त्यांनी असं म्हणलंय की आता महागाई कमी करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपली जी महागाई जी वाढलेली आहे, भाजीपाला असेल किंवा डाळी असतील, हे जी महागाई कमी करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की बारकाने लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. अशी भूमिका घेतली असेल बारकाईने लक्ष देण्याची तर महागाईवर नियंत्रण करण्याच्यासाठी काही पावलं असतील तर त्याची चर्चा होऊ शकते.